बुलढाणा येथे शेतकामासाठी मजूर घेऊन जात असलेल्या पिकअप वाहन चालकाने प्रातविधीकरिता जाणाऱ्या तिघांना चिरडले. त्यानंतर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. यामध्ये एक जण ठार तर दोघे जण गंभीररित्या जखमी झाले. तर पिकअप वाहनातील 25 मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी दरम्यान बाबुळगावच्या नायगाव येथे घडली. यदू मोतीराव जाधव राहणार नायगाव असे मृतकाचे नाव आहे. तर दादाराव सिद्ध जाधव देवीदास धोंडबाजी कायरे राहणार नायगाव असे प्रांतविधी करीत जात असलेल्या जखमीचे नाव आहे. तर शोभा भगत सुचिता राऊत डकराम दुडसे सुवर्णा लोणबळे सुषमा हेमराज मेश्राम सुषमा मेश्राम जया यादव सविता कोसारे सुषमा हजारे वंदना चंद्रभाने नयना आवटकर शालू जराटे संदीप कुंभरे यामिनी कुंभरे तुळशीदास गुरुनाले निराशा मडावी गीता कोरडे मोरेश्वर गेडाम ममता मेश्राम जोसना हजारे असे पिकअप वाहनातील जखमींची नावे आहेत. सर्व जखमी मजूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मध्यरात्री चंद्रपूर येथून काही मजूर सोयाबीन काढण्याकरिता बुलढाणा येथे बोलेरो वाहनाने निघाले. दरम्यान पहाटे 6 वाजता कळंब बाबुळगाव मार्गावर नायगाव येथे वाहन चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रातविधीकरिता जाणाऱ्या तिघांना चिरडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहन पुलाच्या कठडी तोडून पुलाच्या खाली पलटी झाले. यामध्ये पिकअप वाहनात बसून असलेले जवळपास 25 मजूर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाबुळगाव ग्रामीण रुग्णालय व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर पिकअप वाहन चालक फरार झाला.